सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा झाला आहे, यावर तुमचं मत काय राहील? काल राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय घेतला आहे की राज्य कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा, मुळात राज्य कर्मचाऱ्यांना पहिल्याच्या वेळेला सुट्ट्या आता म्हणजे आपल्याकडे पहिला शनी, दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार मुळात सुट्ट्याच होत्या. या सुट्ट्या असताना सुद्धा राज्य सरकारने हा कशामुळं घाट घातला आहे की अजून सुद्धा 5 दिवसाचा आठवडा. मुळात सरकारी कर्मचारी ऑफिसला यायलाच 11 वाजतात आणि कागदपत्राला हात लावायला 12 वाजते. दुपारी जेवायची सुट्टी होती, मुळात दुपारची जेवायची सुट्टी झाल्यानंतर जेमतेम अधिकारी 3 वाजता टेबलवर बसल्यानंतर 4 वाजता त्यांना घरी जायची वेळ लागतात. 5-5:30 वाजता हे अधिकारी खुर्चीवरून गायब होतात. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला एवढीच विनंती करणार आहोत की शेतकऱ्यांना तुम्ही 24 तास वीज देऊ शकत नाहीत, पण तुम्ही ज्या कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा करीत आहात त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही 7वेतन लागू केलेला आहे, पण शेतकऱ्याच्या मालाला साधा तुम्ही हमी भाव सुद्धा देऊ शकले नाही. मुळात या घटनेचं एवढं गांभीर्याने म्हणजे मुळात ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही खुश करायचा प्रयत्न करतात त्या सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून खूप मोठे औद्योगिक मेडिकलची बिलं रजा या मुळात असताना सुद्धा 5 दिवसाचा आठवड्याचा घाट राज्य सरकारने फक्त त्या कर्मचारी बाबूंना खुश करण्यासाठी केलेला आहे. मुळात याच्यातून जे काही पेंडिंग फाईल म्हणता येईल त्याला आणि लोकांचं जे काही काम आहे म्हणजे शुक्रवारी गेलेला माणूस कर्मचारी तो डायरेक्ट जर सोमवारी येणार असेल तर सोमवारी कामाचा जो काही लोड राहणार आहे आणि कामाचं जे काही पेंडिंग वाढणार आहे या सर्व गोष्टीला राज्य सरकार जिम्मेदार राहील असं आम्हाला वाटतं. त्याचबरोबर कामाचा लोड वाढल्यामुळं आणि शनिवार आणि रविवार हे 2 दिवस सुट्टी झाल्यामुळे म्हणजे वर्क आठवडा हा 5 दिवसाचा झाल्यामुळे जे शुक्रवारी किंवा शनिवारी होणारं जे काम होतं ते सोमवारी किंवा मंगळवारी वर गेलं आणि या कामाचं गती वाढण्यासाठी भ्रष्टाचार सुद्धा होण्याची शक्यता आहे. मुळात सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी जी मन आहे ती मन या 5 दिवसाच्या आठवड्यामुळे खरी होती काय असं आम्हाला वाटतं. आणि या सर्व गोष्टीमुळं सर्वसामान्य माणूस ज्या काही यातनेतून जात आहे आणि ज्या बेजारीतून जात आहे त्या यातनेचे राज्य सरकारला काहीही निर्णय घेणे असं आम्हाला वाटतं.